नमस्कार, मी अनुपमा. आपण पाहताय झी 24 तास हितगुजी. आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींबाबत विविध तज्ज्ञांशी खास चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि हे तज्ज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंटविषयी योग्य मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या एका महत्त्वाच्या विषयावर हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत. आणि आजचा विषय आहे तो म्हणजे केस गळणे व टक्कल पडण्यावर आधुनिक उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे या विषयातले तज्ज्ञ, सौंदर्य तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन ढेपे यांना. आधी आपण चर्चेकडे वळण्याआधी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर, स्वागत आपलं. नमस्कार अनुपमा. नमस्कार, धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. सरांची आणि थोडक्यात ओळख सुद्धा करून देते. डॉक्टर नितीन ढेपे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, डॉक्टर ढेपे हे स्किन सिटीचे संस्थापक आहेत. त्यांना लेझर मॅन म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी लेझर तंत्रज्ञानात प्रावीण्य संपादन केलं असून त्यांनी सौंदर्य विषयक अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. डॉक्टर मला सुंदर दिसायचं या पुस्तकाचं तर इंग्लिश, हिंदी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. डॉक्टर ढेपे यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. चला तर मग आज आपण एका महत्त्वाच्या आणि सगळ्यांच्याच इंटरेस्टिंग, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला केस गळणं, टक्कल पडणे आणि त्यावर नेमके आधुनिक उपचार काय आहेत यावर आणखी माहिती जाणून घेऊया डॉक्टर नितीन ढेपे यांच्याकडून. लगेचच चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर, खरं सांगायचं तर केस गळणं हा जो विषय तो आत्तापर्यंत तरुणींपुरती किंवा स्त्रियांपुरती मर्यादित असा विषय होता, मात्र आत्ता पाहतोय अगदी लहान मुलांपासून अगदी तरुणांमध्ये सुद्धा केस गळतीविषयी बरेच संभ्रम असतात. तर बेसिकली केस गळती का होत असते? केस गळण्याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्याला केस असतात. ज्या प्राण्याला केस आहेत त्यांचे केस गळणारच आहेत. ओके, जिथे शौच तिथे शौचालय, जिथं केस तिथं केस गळणे. तर वाढलेला प्रत्येक केस हा कधी ना कधी गळत असतो. आम्ही त्याला हेअर सायकल म्हणतो किंवा केसाचं चक्र म्हणतो. तर हा केस आपल्या अंगावरचा, तो हातावरचा असेल, पाठीवरचा असेल किंवा डोक्यावरचा असेल, तो काही ठराविक काळासाठी, काही महिन्यासाठी, काही वर्षासाठी वाढतो आणि तो केस गळून पडतो. पण केसाचं मूळ मात्र जिवंत राहतं, त्यातून परत नवीन केस येत राहतो. याला म्हणायचं हेअर सायकल किंवा केशचक्र. त्यामुळे प्रत्येक नॉर्मल केस हा कधी ना कधी गळणारच आहे. आपल्या डोक्यावर 1,00,000 केसांची मुळं असतात, त्यातला 0.1% म्हणजे दिवसाला 100 केस गळणं हे नॉर्मल असतं. जर तुमच्या केसांची गळती ही दिवसाला 100 जास्त असेल आणि त्या प्रमाणात नवीन केस उगवत नसतील, तर मात्र तुम्हाला काळजी करण्याचं कारण असतं. त्यामुळे डॉक्टर मला काल माझे 3 केस गळाले, माझे 6 केस गळाले, तर ही खरं तर म्हणजे केस गळण्याची समस्या नसून ती तुमची जास्त काळजी करण्याची, म्हणजे काळजी करण्याचं लक्षण आहे असं समजा. दिवसाला 100 जर जास्त केस गळाले तरच आपण त्याला केस गळती आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये म्हणतो. ओके, म्हणजे ह्यालाच केस गळती कशी ओळखायची हे खरं तर माझा प्रश्न होता, त्याच्यामुळे मला वाटतं आपण याचं उत्तर दिलेलं आहे. तर काही टेस्ट असतात का त्याच्यासाठी? असतात ना, की त्यासाठी आम्ही एक ट्रायकोग्राम म्हणतो किंवा कम्प्युटराइज हेअर तपासणी वगैरे अशा बऱ्याच तुम्हाला म्हणजे तपासण्या करता येतात. परंतु साधी टेस्ट जी तुम्हाला घरी करता येईल अशी टेस्ट कुठली, तर एक वर्तमानपत्राचा मोठा कागद घ्या. ओके, आणि हाताने तुमचा स्काल्प किंवा जे टाळू आहे ती 60 सेकंदापर्यंत, म्हणजे 1 मिनिट की त्याला मसाज करायचा. ओके, आणि जे केस खाली गळतात ते केस मोजायचे. जर त्याचा काउंट हा जर 60 जास्त असेल, म्हणजे आयडियली 100 जास्त असेल, तर तुम्ही काळजी करायला हरकत नाही. पण 30, 40, 50 केस जर तुम्ही मसाज केल्याच्या नंतर खाली जर पडले तर ते नॉर्मल आहे. ओके, बऱ्याचदा केस गळण्याची तक्रार ही पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांच्या मध्ये खूप जास्त असते. का? तर पुरुषांच्या मध्ये केसाची लांबी कमी असते, त्यामुळे अगदी 100 जरी गळाले तरी हातामध्ये ते एवढेच दिसतात. स्त्रियांमध्ये मात्र 10 जरी गळाले तरी हातामध्ये ते खूप मोठे दिसतात. त्यामुळे संख्या जरी 20 असली तरी पुरुषांमध्ये केस गळताना दिसून येत नाही, आणि स्त्रियांमध्ये मात्र तो विंचरताना हातामध्ये येतात. आणि ते 5 किंवा 10 जर तुमची लांबी खूप जास्त असेल तर मूठ भरून दिसायला लागतं. त्यामुळे 10 मूठ भरते आणि पुरुषांच्या 100 मूठ भरत नाही. त्यामुळे पुरुषांमध्ये गळणारा केस हा लवकर लक्षात येत नाही, आणि स्त्रियांना मात्र गळणारा प्रत्येक केस हा काळजी वाढवणारा असतो. पण त्यात तेवढं काळजी करण्याची आवश्यकता नाही. ह्या झाल्या काही घरगुती टेस्ट म्हणूया, क्लिनिकल टेस्ट सुद्धा काही असतात का, म्हणजे त्या केव्हा कराव्यात? बेसिकली क्लिनिकल टेस्ट ही कम्प्युटराइज हेअर अनालिसिस, की ज्यामध्ये 10 मॅग्निफिकेशन दुर्बीण लावून
केसांच्या मुळाची तपासणी केली जाते आणि केसांची मुळं हे जर खूप लहान होत चाललेली असतील किंवा स्काल्प जर खूप खराब झाला असेल त्यामध्ये कोंडा आणि रफनेस आलेला असेल विरळ, 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर या भागामध्ये किती केस असायला पाहिजे साधारणतः 40, 60, 80 असे जे काही केसांची डेन्सिटी असली पाहिजे. नॉर्मली 100-125 अशी असली पाहिजे, परंतु जर 60 पेक्षा कमी आली 1 चौरस सेंटीमीटरमध्ये हे सर्व कॉम्प्युटरमध्ये मॅग्निफिकेशनमध्ये 10 पट अधिक मॅग्निफिकेशनला मी जे हेअर अॅनालिसिस करतो त्यामध्ये हे कळतं. परंतु तुम्हाला स्वतःला जर स्त्रियांनी आपल्या केसातला जो भांग असतो तो भांगामधून जो टाळू दिसते ती जर जास्त दिसायला लागली, आम्ही त्याला स्काल्प शो म्हणतो, म्हणजे जर टाळू जास्त दिसायला लागली अगदी हळूहळू 6 महिन्यात वर्षात 2 वर्षात तर त्याला आपण केस गळती सुरू झाली किंवा फिमेल पॅटर्न बाल्डेस स्त्रियांमधले केस गळती आम्ही असं म्हणतो. आणि पुरुषांमध्ये जर व्हॉल्यूम खूप कमी झाला, काही ठिकाणी जर टाळू ही दिसायला लागली, टाळू उघडी पडायला लागली तर आपले केस गळायला लागले असं समजायला काय हरकत नाहीये. ओके, परंतु एका दिवसामध्ये गळणाऱ्या केसावरून आपण हे निदान काढू शकत नाही. अगदी खरं तर केस गळती म्हणजे नेमकं काय, त्याच्यासाठी काही टेस्ट आत्ता आपण बघितले. आपण थोडंसं आता उपचारांकडे जाऊया, कारण प्रत्येक जो केस गळणारा रुग्ण असतो किंवा ज्याला खरंच ही समस्या आहे त्यांच्यासाठी उपचार हे अत्यंत महत्त्वाचे असतात. सगळ्यात पहिल्यांदा मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे काही घरगुती उपाय करता येऊ शकतात का. ओके, तर केस गळण्याची कारणं लक्षात घेतली तर आपल्याला उपचार खूप सोपा जाईल. केस गळण्याची कारणं एकतर हार्मोन आणि जीन्स. तर तुमच्या घरामध्ये वंश परंपरागत खूप पातळ केस असतील तर तुमचे केस कधी ना कधी गळणारच आहेत, त्यामुळं आपल्या फॅमिली पॅटर्नपेक्षा खूप जास्त दाट केस आपल्याला येणार नाही आहेत, त्यामुळे हे समजून घ्यायला हवं. तर साधारणतः आपली जी हेअर लाईन आहे, केसांची जाडी जी आहे, हे आपल्या कुटुंबात ज्या मागच्या 2-3 पिढ्यामध्ये आहे साधारणतः त्याच पॅटर्नमध्ये राहते, त्याला म्हणायचं आपण जीन्स. दुसरं हार्मोन, स्त्रियांमध्ये पाळी रेग्युलर येत आहे का किंवा इतर काही हार्मोन आहेत का, थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे का, डायबिटीस आहे का, या सर्व हार्मोनचं जर संतुलन बिघडलं तर केस गळायला लागतात. त्यामुळं नॉर्मली तुमचं वजन नॉर्मल आहे, पाळी रेग्युलर आहे आणि हे सर्व चक्र नॉर्मल असतील तर हार्मोनचा तेवढा मोठा काही प्रॉब्लेम नसतो. दोन मुख्य कारणं केस गळण्याची याशिवाय इज न्यूट्रिशन, म्हणजे व्हिटॅमिन्स जे खाण्यातून आली पाहिजेत, आणि स्ट्रेस, ताणतणाव. तर आजच्या केस गळण्याच्या कारणामध्ये जे बाह्य कारणं जी आहेत ते ही मुख्यतः दोन, ताणतणाव आणि आहार, आपण त्याला जीवनशैली म्हणूयात. तर जीवनशैलीमुळं केस गळणं हे खूपच कॉमन आहे. 90-95% लोकांच्यामध्ये जीवनशैलीमध्ये आहार नियंत्रित नसणं आणि ताणतणाव असणं या दोन कारणामुळे हे केस जास्त गळतात. तर आता याचे उपचार काय, साधा उपचार, जो उपचार तुम्ही करू शकाल आणि जो उपचार आम्ही डॉक्टर करू शकू, दोन गोष्टी आपण विचार करूयात. तुम्ही स्वतः घरच्या घरी करण्याचे उपचार, केस गळू नये म्हणून किंवा गेलेले केस परत यावेत म्हणून, एक न्यूट्रिशन, डाएट, आहार आणि जीवनसत्व ही आपल्या आहारामध्ये येणं, त्यासाठी काय करता येईल, संतुलित आहार ज्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळं आणि प्रोटीन्स, केसांच्या वाढीला आवश्यक असणारी जी काही प्रथिनं आहेत ती आपल्या खाण्यामध्ये आली पाहिजे. त्यामुळे संतुलित आहार ही त्यातलं पहिलं तत्व. दुसरं, केसांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ताणतणाव. ताणतणाव दोन प्रकारचे, एक शारीरिक ताण, एक मानसिक ताण. शारीरिक ताणतणाव म्हणजे 12 तास आपण ड्युटी करतोय, आपल्याला घरून निघून ऑफिसवरून परत यायला जर आपले 18 तास जात असतील, झोप व्यवस्थित नसेल, 6 तास 8 तासाची म्हणजे ही जी झोप व्हायला हवी, कामाचा लोड, व्याप, धावपळ, दगदग, याला म्हणायचं शारीरिक ताण. आणि मानसिक ताण, विचार करणे, चिंता करणे, आजकाल तर डिप्रेशन आणि अँझायटीचं प्रमाण वाढलेलंच आहे, विनाकारण विचार करणं आणि ताणतणाव घेणं हा मानसिक ताण झाला. या दोन्ही प्रकारच्या ताणामुळे केसांची मुळं ही अशक्त होतात आणि केस गळायला लागतात. मग हे ताणतणाव टाळायचे कसे, डॉक्टरकडे आलात तर डॉक्टर झोपेची गोळी देण्यापेक्षा वेगळा उपचार डॉक्टर देऊ शकत नाहीत. तर तुमचा ताणतणाव तुम्ही कसा मॅनेज कराल, साधी गोष्ट आहे, 1 तास जास्त झोपा दिवसातून, 6 तास 7 तास 7 तासाची झोप तरी आवश्यकच आहे. जे शारीरिक काम करतात त्यांना 6 ते 7 तास आणि ज्यांना मेंदूचं काम आहे त्या लोकांना 7 ते 8 तास झोप आवश्यक असते. आणि आजकाल सकाळी लवकर उठावं लागतं, 6 ते 7 वाजता, त्यामुळं आपण रात्री झोपायला जायला हवं 10 आधी,
पण आपण 11-12 आधी झोपत नाही आहे, सकाळी लवकर उठावं लागतं, मुलांच्या शाळा असतात किंवा ऑफिसला निघण्यासाठी वगैरे, त्यामुळे झोप पूर्ण होत नाही, ते ताणतणावामध्ये भर येते. त्यामुळं वेळेवर झोपा, वेळेवर जेवण करा, हे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये. आहारामध्ये वेळेवर खाणं हा सुद्धा एक म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटचा भाग आहे. या गोष्टी सर्व तुम्ही करू शकाल. रोज व्यायाम करणं, योगासनं, व्यायाम, मेडिटेशन, या सर्व साध्या गोष्टी आहेत, परंतु स्ट्रेस आणि न्यूट्रिशन या दोन गोष्टी यामध्ये कव्हर होतात. आता उरतात डॉक्टर लोकांनी करायच्या गोष्टी. तर आम्ही डॉक्टर लोक केस गळण्यावर उपचार काय करतो? सगळ्यात पहिल्यांदा व्हिटॅमिन्स, जे तुम्ही रोज घरी आहारातून खायला पाहिजे ते व्हिटॅमिन आम्ही तुम्हाला म्हणजे गोळ्या वाट्या देतो. जीवनसत्व अ, जीवनसत्व ई, त्याच्यानंतर काही प्रकारचे प्रोटीन्स, आणखीन काही व्हिटॅमिन्स, झिंक, आयन, या सर्व प्रकारच्या ज्या काही गोळ्या आणि कॅप्सूल आहेत त्या आम्ही तुम्हाला देतो. आता या व्हिटॅमिनमध्ये सुद्धा एक नवीन तत्व आलेलं आहे की खूप जास्त व्हिटॅमिन दररोज खूप काळासाठी देऊ नयेत. तर त्यामध्ये सायक्लिक थेरपी आलेली आहे. सायक्लिक थेरपी म्हणजे हे व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, आयन हे दररोज न देता आठवड्यातून 2 वेळेला, 2 दिवसातून 1, 4 दिवसातून 1 असं सायक्लिकल पॅटर्न जर शरीराला दिलं तर ते खूप काळ तुम्हाला देता येतं आणि व्हिटॅमिन जास्त होऊन जे काही साईड इफेक्ट होतात ते होत नाहीत. अच्छा. त्यामुळं न्यूट्रिशन आम्ही सगळ्यात पहिला उपचार काय तर व्हिटॅमिनच्या गोळ्या देणं. आम्हाला ह्या का द्याव्या लागतात? तर तुम्ही आहारातून व्हिटॅमिन घेत नाही म्हणून. दुसरा उपचार असतो काही प्रकारचे लोशन लावणं. तर केस गळणं थांबावं आणि नवीन केस उगून यावा यासाठी आम्ही जे काही लोशन वापरतो त्यामध्ये मिनॉक्सिडिल, आणखी काही ग्रोथ फॅक्टर असणारे आम्ही लोशन वापरतो. म्हणजे तर हे ग्रोथ फॅक्टर किंवा पेप्टाइड आम्ही जे म्हणतो, साधारणतः आपल्या शरीरातल्या स्टेम सेल ज्या गोष्टी तयार करते रक्तामध्ये आणि ज्यातून हे केस वाढतात, त्याच प्रकारचे औषधं हे आपण बाहेरून लावतो आणि त्यातलं काही शोषली जातात आणि केसांची वाढ व्हायला लागते. अच्छा. तर एक मिनॉक्सिडिलचं लोशन असतं आणि काही पेप्टाइड या प्रकारची जी औषधं असतात जी स्टेम सेल आणि ग्रोथ फॅक्टर यापासून बनलेली असतात, तर त्यामुळं केसांची वाढ ही थांबायला लागते. जर कोंडा असेल तर कोंडा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला चांगला शॅम्पू वापरावा लागतो. जर खूप तेलकट स्काल्प असेल तर आपल्याला शॅम्पू लागेल. खूप कोरडा स्काल्प असेल तर कोरडेपणा कंट्रोल करणारी औषधं लागतात. तर या प्रकारची औषधं आम्ही डॉक्टर लोक करतो. ही झाली लावण्याची औषधं. त्यानंतर इंजेक्शनने उपचार करणे हा एक नवीन तंत्र या केस गळण्याच्यामध्ये. बऱ्याचदा काय होतं, आपल्या केसांना आवश्यक असणारे घटक आपण जर तोंडावाटे घेतले ते अन्ननलिकेत जाऊन पचन होऊन त्यातला खूप थोडासा भाग रक्तामध्ये मिसळतो आणि तो केसांमध्ये पोहोचेपर्यंत त्यातले बराचसा भाग हा गळून गेलेला असतो. त्यामुळे या जे ग्रोथ फॅक्टर आहेत, जे व्हिटॅमिन आहेत, हे आपण जर केसांच्या मुळामध्ये डायरेक्टली इंजेक्शनने सोडले तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या डोसमध्ये केसांच्या मुळांना मिळतात आणि ही केस गळण्याची प्रक्रिया थांबते. तर त्यामुळे केसांच्या मुळामध्ये इंजेक्शन देणं हा त्यातला आधुनिक उपचार आहे. अगदी. आपण ह्याच्या आणखी काही आधुनिक उपचार पाहूयात, आणखी डिटेलमध्ये पाहणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, हित गुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजचा आमचा आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल, अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे. केस गळणे टक्कल पडण्यावर आधुनिक उपचार नेमके काय आहेत आपण जाणून घेतोय. डॉक्टर नितीन ढेपे, सौंदर्य तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ सध्या आपल्या बरोबर आहेत आणि मार्गदर्शन करतात. लगेचच आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. सर, आपण आधुनिक उपचारांकडे वळलो होतो आणि त्यामध्ये सध्या PRP उपचारांबद्दल बरंच ऐकिवात आहे, तर हे उपचार नेमके काय असतात? ओके. तर केस गळण्याच्या उपचारामध्ये जीवनशैलीचं नियंत्रण म्हणजे आहार आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, त्याखालोखाल आम्ही व्हिटॅमिनच्या गोळ्या देतो आणि काही लोशन लावायला देतो. आधुनिक उपचार काय आलेला असेल तर केसांच्या मुळामध्ये इंजेक्शन सोडणे. आता केसांच्या मुळामध्ये इंजेक्शन सोडणं, त्याला आम्ही हेअर रूट थेरपी म्हणतो. त्याचे 3 प्रकार, एक मेझोथेरपी, दुसरा ग्रोथ फॅक्टरचे इंजेक्शन देणं आणि तिसरा स्टेम सेलचे इंजेक्शन देणं. यातला स्टेम सेलचा उपचार अजूनही हा मान्यताप्राप्त नाही आहे, त्यामुळे जर म्हणजे तुम्ही स्टेम सेलचा उपचार असं जर जगात कुठं ऐकलेला असाल तर तो म्हणजे अजूनही मान्यता प्राप्त नाही, त्याला मेडिकल काउन्सिलला मान्यता दिलेली नाही. तर तुम्ही जर म्हणजे कुठं जाहिरात वाचली असेल की स्टेम सेलचा उपचार, तर त्या स्टेम सेल या प्लांट स्टेम सेल असतात. म्हणजे ॲपल स्टेम सेल, म्हणजे सफरचंदाच्या झाडामध्ये असणारे स्टेम सेल, किंवा वडाच्या पारंब्याच्या टोकाला जे असतात त्याच्यामध्ये स्टेम सेल असतात. परंतु स्टेम सेल ही त्याच माणसाच्या स्टेम सेलमधून ज्या पेशी तयार होतात त्या अधिक उपयोगी असतात. त्यामुळं वनस्पतीपासून तयार केलेला स्टेम सेल
आणि आपला गव्हांकूरचा ज्यूस यामध्ये फारसा फरक नसतो. त्यामुळं वनस्पती स्टेम सेल हा केवळ जाहिरातीचा भाग आहे, त्यामध्ये शास्त्रीयदृष्ट्या काही फारसं तथ्य नाही. एखाद्या कुठल्याही गव्हांकूर किंवा वडाच्या पारंब्याचं जे काही टोक असतं यामध्ये जे घटक असतात ते या प्लांट स्टेम सेलमध्ये असतात किंवा वनस्पतीवाल्या स्टेम सेलमध्ये असतात. मनुष्यामधल्या स्टेम सेल अजून आलेल्या नाही आहेत. उरले दोन गोष्टी, एक मिझोथेरपी आणि ग्रोथ फॅक्टर इंजेक्शन. मिझोथेरपीमध्ये आपण विटॅमिन, जे केसांच्या वाढीसाठी लागणारे विटॅमिन असतात, ते केसांच्या मुळामध्ये आपण डायरेक्टली इंजेक्ट करतो. जे तोंडावाटी दिल्यानंतर त्या डोसमध्ये पोहोचत नाहीत त्या प्रकारचे विटॅमिन्स आपण केसांच्या मुळामध्ये इंजेक्शनने सोडतो 15 दिवसातून एकदा. त्यामुळे गळणारे केस थांबतात आणि त्यांची वाढ व्हायला लागते. यातला दुसरा उपचार कुठला, तर ग्रोथ फॅक्टरचं इंजेक्शन करणे. ग्रोथ फॅक्टरचं इंजेक्शन हे साधारणतः दोन प्रकारचे यात ग्रोथ फॅक्टर असतात. एक प्लेटलेट, आपल्या रक्तामध्ये प्लेटलेट असतात आणि आपल्या शरीरामध्ये कुठेही इजा झाली तर ती इजा भरून काढणे, रिपेअर करणे हे काम असतं प्लेटलेटचं. मग आपण प्लेटलेटमध्ये डेंग्यूमध्ये प्लेटलेट कमी होतात, आपण ब्लड बँकेत जातो, PRP आणतो, प्लेटलेट रिच प्लाझ्मा, आणि तो आपण ते रक्तासारखं चढवून घेतो. तर तुमचं स्वतःचं रक्त यात काढलं जातं 10 ml 15 ml, ते सेंट्रीफ्यूज केलं जातं, त्यातल्या लाल पेशी बाजूला काढल्या जातात, पांढऱ्या पेशी बाजूला काढल्या जातात. जे प्लेटलेट उरतात साधारणतः आपले प्रत्येक सेंटीमीटर क्युबिक सेंटीमीटरला 3 लाख असलं पाहिजे, त्याच्याऐवजी ते 10 लाखापर्यंतचं जर कॉन्सन्ट्रेशन झालं तर हे कॉन्सन्ट्रेटेड प्लेटलेट आपण जर केसांच्या मुळामध्ये इंजेक्शन न दिलं तर केस गळती खूप लवकर थांबते. आणि हे हा उपचार इफेक्टिव्ह आहे का? आहे. तर प्लेटलेट हा वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेला उपचार आहे. तो ऑर्थोपेडिकमध्ये जर तुम्हाला लिगामेंट इंजुरी असेल तर त्यामध्ये तो प्लेटलेटचा उपचार केला जातो. PRPचा उपचार आपल्या तेंडुलकरच्या स्पोर्ट इंजुरीमध्ये प्लेटलेट इंजेक्ट केल्यानंतर ह्याची लोकप्रियता वाढली. त्यानंतर बऱ्याचदा डायबिटीसमध्ये बऱ्या न होणाऱ्या जखमा बरं करण्यासाठी आपण हा PRPचा उपचार वापरतो. आणि हाच PRP किंवा प्लेटलेट जर आपण केसांच्या मुळामध्ये इंजेक्ट केले तर केसांची गळती थांबते. त्यामुळे PRP हा यातला एक इफेक्टिव्ह उपचार आहे. हा सुरक्षित आहे का? नक्कीच सुरक्षित आहे. का? तर आपण डेंग्यूमध्ये कुणी अनोळखी माणसाचं रक्त ब्लड बँकेतलं आणून आपण आपल्या शरीरामध्ये घेतो, आपल्या स्वतःचं ब्लड त्यातल्या प्लेटलेट बाजूला काढल्या आणि जर आपल्या केसांच्या मुळात इंजेक्ट केल्या तर हा प्लेटलेटचा किंवा PRPचा उपचार सुरक्षित आहे. ओके. या इंजेक्शनच्या उपचारामध्ये एक नवीन उपचार आता जगात आलेला आहे, त्याला म्हणायचं ह्युमन ग्रोथ फॅक्टर्स. तर स्टेम सेलपासून जे ग्रोथ फॅक्टर तयार होतात तसे ग्रोथ फॅक्टर हे लॅबोरेटरीमध्ये तयार केले जातात. तर हे ह्युमन ग्रोथ फॅक्टर हे भारतामध्ये पहिल्यांदा तर इंट्रोड्यूस झालेले आहेत. आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे ग्रोथ फॅक्टर असतात. एक प्लेटलेटमधून येणारे, दुसरे असतात रक्तवाहिन्यातून येणारे वॅस्क्युलर ग्रोथ फॅक्टर, आणि तिसरे असतात आपल्या शरीरामधल्या ज्या कोलाजिन तयार करणाऱ्या पेशी असतात फायब्रोब्लास्ट ग्रोथ फॅक्टर. तर हे 3 प्रकारचे ग्रोथ फॅक्टर आपल्या शरीरामधल्या सर्व जखमा रिपेअर करणं किंवा नवीन त्वचा तयार करणं, नवीन केस तयार करण्यासाठी वापरतात. तर हे वॅस्क्युलर ग्रोथ फॅक्टर आणि फायब्रोब्लास्ट ग्रोथ फॅक्टर हे आपल्याला इंजेक्शनने केसांच्या मुळामध्ये सोडता येतात आणि त्यामुळे केस गळणं लवकर थांबतं, नवीन केसांची वाढ ही खूप लवकर व्हायला सुरू होते. तर हा उपचार भारतात नवीन सुरुवात झालेला आहे, तो स्किन सिटीमध्ये आपल्याकडे रेग्युलरली होतो आणि त्याला खूप चांगले रिझल्ट आहेत. ग्रोथ फॅक्टरचं इंजेक्शन हा मिझोथेरपीच्या पुढचा उपचार, हा प्लेटलेटच्या पुढचा उपचार ग्रोथ फॅक्टरचे इंजेक्शन. ओके. हे सर्व उपचार सुरक्षित आहेत, बाहेरून करण्यासारखे उपचार आहेत आणि हे सगळे स्किन सिटी मध्ये होत असतात. आपण याविषयी आणखी जाणून घेणार आहोत. वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा Zee 24 तास हित गोज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि केस गळणे टक्कल पडण्यावर आधुनिक उपचार नेमके काय आहेत जाणून घेतोय आपण. डॉक्टर नितीन ढेपे यांच्याकडून पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. सर, आत्ता आपण आधुनिक उपचारांविषयी चर्चा केली केस गळणे आणि या टक्कल पडण्यावर. स्किन सिटीविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आणि आणखी कुठले उपचार इथे होतात? स्किन सिटी हे आमचं ब्रेन चाइल्ड आहे. साधारणतः रामोजी फिल्म सिटी यावर इन्स्पायर होऊन आम्ही डॉक्टर ढेपे स्किन सिटी सुरुवात केली. त्वचा, केस आणि सौंदर्य यामध्ये जगात होणाऱ्या सर्व गोष्टी एके ठिकाणी असाव्यात या उद्देशानं मी या संस्थेची स्थापना केली आणि अशा प्रकारचे उपचार करणारी ही भारतातली पहिली संस्था होती. त्यामुळे त्वचा, केस आणि सौंदर्य लेझर यातली ही सर्वात मोठी संस्था मानली जाते. यामध्ये अनेक नवीन नवीन उपचार होतात. मी आत्ता काही रिझल्ट दाखवते की ज्या या आपल्या स्टेम सेल आणि प्लेटलेट या उपचारांनी जी केसांची वाढ होते तर साधारणतः या प्रकारचे रिझल्ट या उपचारामध्ये येतात. तर केस आणि केस गळणं याच्यावर हा जो उपचार होतो, त्यानंतर
यावर केशरोपण हा उपचार होतो. लेझरने जे उपचार होतात असे अत्यंत आधुनिक उपचार या स्किन्समध्ये आम्ही उपलब्ध केलेले आहेत. त्यामध्ये व्रण आणि स्कार याच्यावर होणारे उपचार, जन्मखुनावर होणारे उपचार, पांढरे डाग घालवण्यासाठी होणारा एक्झामर लेझरचा उपचार आणि तरुण दिसणं, 10 वर्षांनी तरुण दिसणं म्हणजे त्वचेमध्ये नवीन कोलेजन तयार होऊन अधिक तरुण दिसा, अधिक सुंदर दिसा यासाठी जे काही जगभरात उपचार होतात ते सर्व उपचार स्किन्समध्ये आम्ही सुरू केलेले आहेत. चांगला अभिमान वाटतो की यातले अनेक उपचार, 10 ते 15 उपचार भारतात पहिल्यांदा आम्ही सुरुवात केलेले होते स्किन सिटीमध्ये. त्यामुळे लेझर, सौंदर्य आणि कॉस्मेटॉलॉजी या विषयामध्ये अनेक आधुनिक उपचार हे स्किन सिटीमध्ये होतात आणि त्यातले बरेचसे उपचार आम्ही पहिल्यांदा सुरुवात केलेले आहेत. अगदी जरा वयानुसार लवकर मिशा किंवा दाढी येत नाहीत याच्यावर आम्ही हा मेझोथेरपीचा उपचार केलेला होता आणि तो यशस्वी झालेला होता. ओके, त्याशिवाय मी आणखीन 1-30 सेकंदात सांगतो की आणखीन काय उपचार होतात. तर पांढऱ्या डागासाठी एक्झामर लेझर आम्ही भारतात खूप सुरुवातीला 2003 सालापासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्याला खूप चांगले रिझल्ट आहेत. याशिवाय या अनेक अत्यंत आधुनिक लेझर उपचाराने जन्मखुणा घालवणे, तर साधारणतः लाल रंगाच्या जन्मखुणा, काळ्या रंगाच्या जन्मखुणा, हिरव्या रंगाच्या जन्मखुणा या अगदी सर्जरी न करता, ऑपरेशन न करता या ठीक होऊ शकतात. अगदी, म्हणजे आपल्या सौंदर्याशी रिलेटेड ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांवर उपचार स्किन सिटीमध्ये होत असतात. आज अत्यंत सोप्या शब्दात बेसिकली आपण हे सगळं प्रेक्षकांना सांगितलं आणि आज आपण हितगुजमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा Zee24 आणि रहा एक पाऊल पुढे. Zee24 रहा एक पाऊल पुढे.